मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. आणि नेहमीप्रमाणे आज आपण ऐतिहासिक अशा एका ठिकाणाला आहोत जे ठिकाण 1500 वर्षापूर्वीचं आहे. त्या मठाचं नाव आहे श्री सद्गुरू शंकराचार्य मठ. शंकेश्वरमध्ये हा मठ आहे आणि याचा इतिहास असा आहे की विजापूरचे आदिलशहा यांचे एक सरदार होऊन गेले रणदुल्ली खान. ते इकडे जाता जाता आले होते आणि जाताना त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले आणि ते इथे दर्शन घेऊन गेल्यानंतर आपल्या युद्धाला निघून गेले आणि त्या युद्धामध्ये त्यांनी यश प्राप्त केले. त्यानंतर ते परत या महाराजांपाशी आले आणि या महाराजांपाशी आल्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं आणि या सरदारांची मुलगी कन्या जी आंधळी होती ती तिला डोळे परत प्राप्त झाले. त्यामुळे सरदारांनी येथील 3 गावं पूर्ण या मठासाठी दान दिलेली आहेत असा याचा इतिहास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदपरशान हे पाहून झालेलं मठ आहे. ज्या वेळेस नेताजी पालकर यांनी आपला धर्म बदललेला त्यांना आपल्या पुन्हा आपल्या धर्मात आणण्यासाठी महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांना हिंदू धर्मामध्ये आणलेलं या मठामध्येच आणि त्यावेळी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज इथे उपस्थित होतो. त्यामुळं हा मठ अतिशय म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपरशाने पाहून झालेलं मठ आहे. त्यामुळे या मठाचा सगळ्यांनी आवर्जून भेट द्या. 1500 वर्षापूर्वीचा हा मठ आहे आणि 800 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे.